नमस्कार मित्रांनो करंट्स अफेअरमध्ये आजचं जे लेक्चर आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे कारण आज आपण महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहे जे की आपल्याला एक्झाममध्ये नक्कीच विचारले जातील तर पहिला प्रश्न आहे दोन हजार बावीसचा साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार मराठी भाषेसाठी कोणाला देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना देण्यात आलेला आहे उजव्या सोंडेच्या बावल्या यासाठी ठीक आहे जर तुम्हाला विचारलं हिंदी भाषेत हा आवाड कोणाला देण्यात आलेला आहे तर बद्रीनारायण यांना देण्यात आलेला आहे तुमडिके शब्द या साहित्यासाठी आणि इंग्रजीमध्ये मुख्य पुरस्कार कोणाला देण्यात आला असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अनुराधा रॉय ऑल द लाईव वी नेवर ल्यूड ठीक आहे या पुस्तकासाठी त्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे हे तिन्ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मराठीसाठी प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बावल्या हिंदीसाठी बद्रीनारायण तुमडिके शब्द आणि इंग्रजी भाषेसाठी अनुराधा रॉय यांना ऑल द लाईव्ज वी नेवर ल्यूड यासाठी देण्यात आलेला आहे मात्र जर तुम्हाला परीक्षेत विचारलं की दोन हजार बावीस मराठी भाषा प्रमुख भाषेतील अनुवादासाठीचा सा पुरस्कार कोणाला तर इथे कन्फ्यूज होऊ नका हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रमोद मुजुमदार यांना सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा या पुस्तकासाठी म्हणून प्रवीण बांदेकर यांना कोणता वाट भेटला मुख्य पुरस्कार मराठीसाठी तर मराठी भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार कोणाला भेटला प्रमोद मुजुमदार तर ह्या दोन पॉईंटमधला फरक तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पुढे बघा पुढे प्रश्न दिलेला आहे दोन हजार बावीसचा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बाल साहित्य पुरस्कार तर तो देण्यात आलेला आहे डॉक्टर संगीता बर्वे यांना पिऊची वय या पुस्तकासाठी तर दोन हजार बावीसचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पवन नालट यांना देण्यात आलेला आहे मी संदर्भ पोकरतो या साहित्यासाठी सो हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या बाल साहित्य म्हटलं तर डॉक्टर संगीता बर्वे आणि युवा साहित्य म्हटलं तर पवन नालट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सो हे दोन्ही पॉईंट क्लिअर ठेवा त्यानंतर बघा ज्ञानपीठ पुरस्कार अकरा लाख रुपयाची रक्कम दिली जाते यामध्ये तर दोन हजार वीसचा ज्ञानपीठ पुरस्कार जो की छप्पनव्या क्रमांकाचा होता हा पुरस्कार निलमणी फुकन या आसामी कवीला देण्यात आलेला आहे तर दोन हजार एकवीसचा वा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर माउजो या कोकणी लेखकाला देण्यात आलेला आहे सो हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात घ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम किती लाख रुपयाची असते तर अकरा लाख रुपयाची असते हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा याच पद्धतीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दादासाहेब फाडके पुरस्कार तर दादासाहेब फाडके पुरस्काराची जी, जी रक्कम आहे स्टुडंट ती आहे दहा लाख रुपये मागच्या वेळेला आयोग प्रश्न पण विचारलेला होता तर दोन हजार अठराचा पन्नासवा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे एकोणवीसचा एकानवा पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आलेला आहे तर दोन हजार वीसचा बावन्नवा जो पुरस्कार आहे हा आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे आशा पारेख यांचं एक आत्मचरित्र आहे द हिट गर्ल हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि लक्षात असू द्या दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळवणाऱ्या त्या सातव्या महिला ठरलेल्या आहे ठीक आहे आशा पारेख ह्या सातव्या महिला ठरलेल्या आहे ठीक आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा दादासाहेब फाळके अवॉर्ड प्राप्त पहिल्या महिलेचं नाव काय होतं त्यानंतरचे महत्त्वाचे दोन पॉईंट लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये भरपूरदा आपलं कन्फ्युजन होत असते तर मी थे थे ते इथे तुम्हाला क्लिअर करून देतो मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणजे इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड जर विचारला तुम्हाला तर उत्तर घ्यायचं आहे गीतांजली श्री यांच्या रेतकी समाधी या पुस्तकाला देण्यात आलेला आहे ज्याचा अनुवाद डेझी रॉकेल यांनी टॉम ऑफ सॅन म्हणून केलेला होता म्हणून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हटलं तर गीतांजली श्री आणि पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत त्या मात्र बुकर पुरस्कार दोन हजार बावीस असं जर विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे शेहान करुणा तिलक ज्या की श्रीलंकेच्या आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द सेवन मोन्स ऑफ माली अल्मेडा सो इंटरनॅशनल शब्द आला तर इंडिया लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे इंडियाच्या गीतांजली श्री यावरून तुमचा पॉईंट क्लिअर होईल आणि बुकर पुरस्कार विचारलं तर शेहान करुणा तिलक श्रीलंकेच्या आहे सो दोन्ही पॉईंट क्लिअर ठेवा तर हे महत्त्वाचे पुरस्कार मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो मित्रांनो हे लेक्चर कसं वाटलं ले नक्की सांगा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच